स्मार्ट सिटी योजनेतून सिद्धेश्वर तलाव सुधारणेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत कंपनीचे अध्यक्ष असीम गुप्ता यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळं स्मार्ट सिटीसाठी केंद्र शासनानं सादर केलेल्या प्रकल्पातील सिद्धेश्वर तलाव सुधारणेचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. यापूर्वीही हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, पण हा परिसर भुईकोट किल्ल्याच्या क्षेत्रात येत असल्यानं पुरातत्व विभागानं याला हरकत घेतली. किल्ल्याच्या परिक्षेत्रात एका विटेचंही बांधकाम करता कामा नये असं बजावण्यात आलं. त्यामुळं सिद्धेश्वर तलावाच्या काठी जे सिव्हिल वर्क करण्यात येणार होतं ते रद्द करण्यात आलं आहे. अगदी सिमेंटचे बाकडे बसवण्याचं नियोजनही लक्ष्मी मार्केटसमोरील प्रवेशद्वाराकडं हलवण्यात आलं आहे. किल्ला परिक्षेत्रात येणाऱ्या तलावाकाठी हिरवळ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये फुलझाडं आणि सावलीची मोठी झाडं लावण्याचा प्रस्ताव आहे. नैसर्गिकपणे जितका बदल करता येईल त्याप्रमाणे या परिसराला लूक देण्यात येणार आहे. यात दगडांचा पदपाथ, लँडस्केपिंग, नागरिकांना बसण्यासाठी दगडांचे ओटे करण्यात येतील, फुलझाडांची वेगवेगळ्या आकारातील रांग, प्राणी आणि पक्ष्यांचे आकार देता येणारे वृक्ष अशी ही सजावट असणार आहे.